एकेबीचे मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. कॅब चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या तिघांना अजनी पोलिसांनी ठोकल्या बेड्या. महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बहुचर्चित कालीचरण महाराजांना वर्धा कोर्टाचा दणका. न्यायालयाने महाराजाला सुनावली 14 दिवसांची कोठडी. आणि मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या घटल्यानं महाराष्ट्रात बोर्डाच्या परीक्षा ठराविक वेळेतच होणार. आणि आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कॅब चालकाला मारहाण करून तिघांनी लुटण्याची घटना घडली असून आरोपींमध्ये 2 महिला व 1 पुरुषाचा समावेश आहे. उत्थाननगर येथील 39 वर्षीय रहिवासी करण केशवराव पुनकर हे कॅब चालवतात. मंगळवारी रात्री 11:15 त्यांच्या कॅबमध्ये आयचित मंदिरजवळून 2 महिला व 1 पुरुष बसला. 11:40 पुनकर याची कॅब अजनीच्या शताब्दी चौकात पोहोचल्यानंतर आरोपींनी पुनकर यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली. न्यू महालक्ष्मी टेक्सटाईलवरून नरेंद्रनगर चौकाकडे कॅब जात असताना आरोपींनी चाकूचा धाक दाखवत पुनकर यांना मारहाण केली. तसेच त्याच्याजवळील 2000 रुपये हिसकावून त्याचा मोबाईलही फोडला व आरोपी पळून गेले. अजनी पोलिसांनी पुनकर यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी ज्या नंबरवरून ओला कॅब बुक करण्यात आली होती त्या नंबरचा शोध घेतला असता हा नंबर कुठल्या तरी लीना राठोड या महिलेचा असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी लीनाला आपल्या ताब्यात घेत तिची चौकशी केली असता तिने पोलिसांना कॅबमध्ये बसलेल्या आरोपींची नावे सांगितली. यातील पुरुष आरोपी लीनाचा भाऊ असून त्याचे नाव वैभव उर्फ आरवी राठोड असून उर्वरित महिला आरोपींची नावे अनुक्रमे रंजना राठोड व तेजल राठोड असे आहे. रंजना राठोड ही वैभवची आई असून तेजल राठोड त्याची पत्नी आहे. या तिघांचाही गुन्हेगारी रेकॉर्ड असून आतापर्यंत त्यांच्यावर 7 ते 8 गुन्हे दाखल आहेत. सर, आपले आयचित मंदिरहून ओला कॅब बुक केली होती आरोपीची बहीण लीना म्हणून तिनं, आणि त्यानुसार त्याने आयचित मंदिर ते क्रीडा चौक, तुकडोजी पुतला, मानेवाडा आणि शताब्दी चौक या मार्गाने तो गंतव्याकडे निघाला होता. आणि तिथं शताब्दी चौकाकडे आरोपी त्यांनी ओला कॅब थांबवून त्याचे मारहाण करून आणि काही चाकू दाखवून आणि काही रक्कम हिसकवली होती. त्यानंतर पुढे पुन्हा त्याला हे करून आणि गंतव्याकडे निघाले. त्या ठिकाणी ओला कॅबने त्यांना सोडून दिले आणि तिथून मग तो पळून गेला ओला कॅब ड्रायव्हर. त्यानुसार गुन्हा नोंद झाला आणि तपासामध्ये आम्ही आपल्या ओला कंपनीकडून माहिती घेतली की कोण ओला बुक केली होती. त्यानुसार आम्हाला आरोपीची बहिणीची माहिती भेटली. आरोपी बहिणीनं त्यानंतर सांगितले की कोण कोण या कॅबमध्ये होते. मग त्यानुसार आम्ही आरोपी त्यांना पुढे तपासात अटक केलेली. 2 महिला आरोपी आणि 1 पुरुष आरोपी आहे आणि रेकॉर्डेड आहे सगळे, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे. आरोपी पुरुष आहे वैभव उर्फ आरवी ओमप्रकाश राठोड आणि महिला दोन्ही त्याची एक आई आहे रंजना राठोड आणि पत्नी आहे तेजल राठोड. आणि तिघांवर 7-8 गुन्हे दाखल आहे. आरोपी रेकॉर्डेड आहे कामधंदे, म्हणजे त्याला भरपूर दारू विक्री वगैरेमध्ये अटक केलेली आहे बेलतोडीमध्ये अजनीमध्ये, आणि यापूर्वी पण 353 पण दाखल झालेला आहे त्यावर. महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिजित उर्फ कालीचरण सराटला आज वर्धा पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. रायपूर येथून पहाटे 3 वाजता आल्यावर कालीचरण महाराजाला सेवाग्राम पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिजित सराट उर्फ कालीचरण महाराजांवर वर्धा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कालीचरण महाराज छत्तीसगड राज्यातील रायपूरच्या सेंट्रल जेलमध्ये या प्रकरणी अटकेतही होते. त्यानंतर त्यांना वर्धा शहर पोलिसांनी काल संध्याकाळी 5 वाजता ताब्यात घेत वर्ध्यात आणले व आज सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर केले. न्यायालयाने कालीचरण महाराजाला 14 दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर महाराजांच्या वकिलांनी महाराज यांचा जामीन अर्ज दाखल केला.
यावर न्यायालयात अद्याप निर्णय झालेला नसून न्यायालयीन कोठडी सुनावल्याने वर्धा पोलीस परत महाराजाला नियमानुसार रायपूर येथील कारागृहात सुपूर्द करणार आहेत. वर्ध्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या तक्रारीवरून 28 डिसेंबर रोजी महात्मा गांधीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण विरुद्ध वर्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सुरुवातीला महाराजाला न्यायालयात दुपारी 3 वाजता हजर करणार असल्याची माहिती आरोपी आणि तक्रारदार यांच्या वकिलांना देण्यात आली होती. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने आरोपीला सकाळी 11 वाजता हजर केल्याने वकिलांची तारांबळ उडाली होती. कालीचरण महाराजाला न्यायालयात आणले असल्याची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळताच काळ्या फिती लावून कार्यकर्त्यांनी न्यायालय परिसरात यायला सुरुवात. छत्तीसगड मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी बद्दल कालीचरण यांनी जे असं विधान केलं, गांधीजींना महात्मा गांधींचं वास्तव्य हे गांधीजींना तर आलेलं आहे. गांधीजीचं शरीरानेच नव्हे तर गांधींचा विचार पूर्ण या जिल्ह्यात अजून जिवंत आहे आणि या जिल्ह्यातून गांधींचा विचार पूर्ण भारतात आणि पूर्ण जगात पोहोचलेला आहे. गांधी विचार वैचारिकदृष्ट्या या भूमीत अजून जिवंत आहे. या उद्देशानं आम्ही गांधी वर्धा जिल्ह्यात राहणारे म्हणजे गांधींचे वारसदार, गांधी विचारांचे वारसदार म्हणून आम्ही छत्तीसगडमध्ये झालेल्याही वक्तव्याची इथं पोलीसमध्ये वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगानं कालीचरण याला आज इथं पोलिसांनी अटक करून इथं हजर केलं कोर्टात आणि त्याला अजून कोर्टाची प्रोसेस चालू आहे. न्यायालयीन कोठडी वगैरे मागितली आहे काहीतरी असं. आणि कालीचरण इथं आला, कालीचरणला आम्ही हे दाखवू इच्छितो की तू गांधी इथं ये सेवाग्रामला, गांधी पहा, गांधी शोध आणि गांधीजींचं प्रेम पहा. त्यामुळं त्याला आम्ही त्याला आणताना त्याचा एक निषेध करण्यासाठी शांतता मार्गाने गांधीच्या मार्गामध्ये एक खेद व्यक्त करण्यासाठी इथं आम्ही काँग्रेस कमिटीतर्फे आज बसतो. खऱ्या अर्थानं गांधीजींचा एक संदेश आहे सत्य आणि अहिंसा. आणि गांधीजीच्या हत्येचं समर्थन करणं म्हणजे देशद्रोहाच्यापेक्षा मोठा गुन्हा आहे. कारण गांधीजीला मारण्याचं समर्थन करणं म्हणजे तुम्ही गांधीजींच्या विचाराचा वारसा आहे, गांधी देशाला आहे, जगा या जगाला गांधीजी शांतीचा संदेश दिला, ज्या गांधीजीचा हत्येचं तुम्ही समर्थन करता. म्हणजे तुम्ही महाराज आहे, कालीचरण महाराज म्हणतात, अरे महाराज कशाला म्हणतात, संत कशाला म्हणतात. संतांची समाजाला दिशा दिली, समाजाचा जो उद्धार उत्थान केलं, समाजाला नवं चैतन्य दिलं, त्याला संत म्हणतात. हे संत कुठले आहे? हे धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये भेदभाव करतात, झगडे लावतात, हे संत नाही आहे, हे जनता आहे. आणि जनताची बरोबर थांबवली पाहिजे म्हणून सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने आम्ही आज वर्धाच्या काँग्रेस कमिटीमार्फत आज आम्ही आत्मक्लेश आंदोलन रामनाम आणि याची धून हे सप्तो संमती दे भगवान ही आमची वर्धेकराकडून एक विनंती आहे की त्या संताला सद्बुद्धी देऊ. आणि त्याच्या मनामध्ये गांधीप्रती जे द्वेष आहे तो द्वेष हटवून त्याच्या मनामध्ये प्रेमच उत्पन्न हो, हीच आमच्या खरी अर्थान त्यांना ऐका गांधीजीला आदरांजली राहील. तर दुसरीकडे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयासमोर उभे राहत कालीचरण महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याला समर्थन दिले. आज आम्ही कालीचरण महाराज यांच्याशी यांच्या केलेल्या वक्तव्याबद्दल समर्थन करण्यासाठी, त्यांनी जे गांधीजीबद्दल जे वक्तव्य केलं हे ॲक्च्युलीमध्ये खरं वक्तव्य असून याचं आम्ही समर्थन करण्यासाठी इथे आलो आहे. आणि त्यांच्या जमानतीबद्दल जे काही त्यांच्या जमानतीसाठी आम्हाला करायला लागते आम्ही करण्यासाठी आज इथे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आलो. कालीचरण महाराजाला न्यायिक कोठडी सुनावल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी महाराजांचा जामीन अर्ज दाखल केला आहे. मात्र यावर अद्याप निर्णय झालेला नसून न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर नियमानुसार वर्धा पोलीस परत महाराजाला रायपूर येथील कारागृहाकडे सुपूर्द करणार आहेत. आज कालीचरण महाराजला 11 वाजता वर्धा कोर्टामध्ये हजर करण्यात आला. त्याच्यामध्ये पोलीस पोलिसाने PCR मागितला होता, त्यांचा मी अपोज केला आहे. आणि आज आतापर्यंत परिस्थिती अशी आहे की कोर्टाने त्याला MCR दिला आणि आज आम्ही पुढे त्यांचा जमानतपत्र टाकलं. मुंबईत मागील 4 दिवसांपासून कोरोना कमी झाल्यामुळे 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा ठराविक वेळेतच होणार आहेत. महाराष्ट्रातील कोरोना कमी होत असल्याने महाराष्ट्रातील बोर्डाच्या परीक्षा ठराविक वेळेतच होणार आहेत असे बोर्डाच्या वतीने सांगण्यात आले असून तोंडी आणि प्रॅक्टिकल परीक्षा सुद्धा शाळेतच ठेवण्यात येऊ शकतात. ह्या परीक्षा ठराविक वेळेत म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्चमध्येच होणार आहेत.
अमरावती येथील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी सहपरिवारांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेला. या मोर्चाचे नेतृत्व अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलं. एसटीच्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. ही पाळी आपल्या कुटुंबियावर येऊ नये यासाठी या विलिनीकरणाच्या लढ्यात आता एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनीही सहभाग घेतला असून राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर 500 पेक्षा अधिक कुटुंबियांनी धडक मोर्चा नेला. या मोर्चात लहान मुलांसह महिलांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचं समर्थन केलं. या मोर्चाचे नेतृत्व युवा स्वाभिमान पार्टीचे आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांनी केलं. यावेळी मोठ्या प्रमाणावर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचा आपल्या मागणींसाठी आक्रोश पाहायला मिळाला. मला वाटतं की आज राजमाता जिजाऊ यांची जयंतीनिमित्त आणि स्वामी विवेकानंद यांची जयंतीनिमित्त आज 12 जानेवारी हा सगळे कामगारांचे घरचे पत्नी आहे जे आज बाहेर निघालेले आहे, ज्या राजमाता जिजाऊला मानून आम्ही राज्यामध्ये देशामध्ये एक नवीन क्रांती घडवली होती, त्याचेच माध्यमातून आज आशीर्वाद घेऊन आपण हे, कारण गेल्या 3 महिन्यापासून ऑलमोस्ट 75 पेक्षा जास्त कामगारांनी सुसाईड केला, आत्महत्या केली, पण आजपर्यंत मुख्यमंत्री साहेब याच्यावर एक भाष्य करत नाही, एक मीटिंग घेत नाही, घरातून बाहेर निघत नाही, यांची परिस्थिती काय आहे ते जाणून घेत नाही आहे. मला वाटते ते यांचे न्यायासाठी आज आपण बाहेर निघालेलो आहे. आधी यांना समर्थन केला आणि आजही सुद्धा यांचे पाठीशी आम्ही उभे आहोत आणि येणाऱ्या भविष्यामध्ये शेवटचे टोकापर्यंत या कामगाराला न्याय भेटला पाहिजे त्याच्यासाठी पूर्ण अमरावती जिल्ह्याचे वतीने एक खासदार म्हणून मी यांच्या पाठीशी, या महिलांच्या पाठीशी उभी आहे. कारण संसदेमध्ये बोलत असताना यांना मी सपोर्ट केलं, यांच्या पाठीशी उभे राहील, पण आमचे उद्धव ठाकरे साहेब काही जागी होण्यासाठी तयारी त्यांनी दाखवलीच नाही आणि ते जागी होण्यासाठी तयार सुद्धा नाही आहे. पण पवार साहेब जे याच्यामध्ये इंटरेस्ट घेत आहे आणि याच्यामध्ये बोलण्यासाठी प्रयत्न करत आहे काम करण्यासाठी, तर मी विनंती करते पवार साहेबांना सुद्धा की यांची परिस्थिती आज खाण्याची सुद्धा राहिली नाही आहे. कामगारांवर कडक कारवाई या मंत्री महोदय करत आहे या डिपार्टमेंटचे आणि मुख्यमंत्री एकही शब्द बोलत नाही. आता अपेक्षा राहिलेली आहे तर फक्त तुमच्याकडे की आपण या लोकांना न्याय दिला पाहिजे आणि यांचं समावेश या डिपार्टमेंटच्या या मंडळाचं या राज्यामध्ये झालं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याकडनं अपेक्षा. मला माहीत आहे मुख्यमंत्री फक्त नावाचे मुख्यमंत्री आहे, सगळे काम आमचे पवार साहेब करताय, तर हे काम सुद्धा आपल्याकडनंच आपल्याला अपेक्षा आहे की आपण यांना समावेश करून घेतात या राज्य सरकारमध्ये गव्हर्नमेंटमध्ये आणि यांना जे न्याय देण्यासाठी हे लढा देत आहे गेल्या कित्येक महिन्यापासून, यांना न्यायाची अपेक्षा तुमच्याकडनं आहे. कारण की हे ते घरातून बाहेर निघणार नाही आहे. स्वतःची परिस्थिती, स्वतःची हेल्थ, स्वतःची काळजी एवढी झालेली आहे की या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणतंही आंदोलन, कोणतेही लोक, कोणतेही कामगार जर आंदोलन करत असेल त्याची काळजी या मुख्यमंत्री साहेबांना नाही आहे. तर माझी विनंती आहे लवकरात लवकर यांचा मुद्दा आपण सॉल्व्ह केला पाहिजे, सोडलं पाहिजे. आज यांची खाण्याची परिस्थितीसुद्धा नाही आहे. आज ते युवा स्वाभिमानकडे आले आणि त्यांनी मागणी केली की आम्हाला किराणा देऊन आमच्या घराची परिस्थिती थोडीशी मदत तुम्ही करा आणि म्हणून पूर्ण डिव्हिजनचे जोडेही कामगार आहे त्यांचे घराचे सगळे पत्नी इथे आले, आंदोलन केला, कलेक्टरला आम्ही पत्र दिला की आपण हे पत्र शासनाकडे पोहोचवा आणि यांना मदत. जिजाऊ जन्मोत्सव निमित्त वर्धेतील दादाजी धुनीवाले चौकात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. दादाजी धुनीवाले चौकात जिजाऊ स्मारकाजवळ अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले असून जिजाऊ वंदना गाऊन आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अध्यक्ष मनीषा निकम व सरचिटणीस शैलजा साळुंखे यांनी जिजाऊंच्या इतिहासाबद्दल माहिती दिली. जिजाऊबद्दल काय बोलायचं, जिजाऊची महती खूप मोठी आहे. तलवारीची धार, अन्यायावर वा, स्वराज्य जननी, स्वराज्य जननी, तू मराठ्यांचा मान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान अशी आदर्शवादी, संस्कारवादी, थोरवादी जिजाऊ माता की जय, जिजाऊ माता की जय. 12 जानेवारी 1598 सिंदखेड राजा येथे जिजाऊ मातेचा जन्म झाला. लखुजी जाधव हे त्यांच्या वडिलांचे नाव होते. बालपणापासून त्यांना
शिक्षण, राजकारणाचे धडे, राहणी त्याच्यानंतर योद्धा, अशा प्रत्येक गोष्टीची त्यांना पारंगत असं घडवलं होतं. त्यानंतर त्यांचं कर्तृत्व, त्यांच्या मानाचा कर्तव्यनिष्ठा, नीतिमत्ता ह्या गोष्टी त्यांना आदर्शप्रिय होत्या. 1605 साली त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्याच्यानंतर त्यांना 2 पुत्र प्राप्त झाले. एक स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर वीर प्रताप सिंग संभाजीराजे असे त्यांचे 2 पुत्र होते. संभाजीराजांना शहाजीराजांनी जवळ ठेवले होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सर्व जबाबदारी ही मा जिजाऊंच्या वर अवलंबून होती. त्यानंतर त्यांनी त्यांना त्यांच्या जे काही माळवे होते त्यांना त्यांनी कर्तव्यनिष्ठ, त्याच्यानंतर योद्ध्यांची जी रणनीती होती ती शिवबासारखी त्यांना घडवले, त्यांना स्वाभिमानाने जगायला शिकवले. शिवांचं प्रत्येक गोष्ट त्यांनी माळव्यांमध्ये जागृत केली. मोगलांपासून कसे संरक्षण करायचे ह्याच गोष्टी त्यांनी शिकवल्या नाही तर त्यांनी राजकीय धडे त्यांच्यानंतर योद्ध्यांची जाणीव करून दिली की आपल्या शत्रूंना कशी मात देऊन आपण आपला विजय प्राप्त केला पाहिजे. महाराष्ट्रांमध्ये जे काही कोणी घडवले नाही ते जिजाऊ महाराजांनी आपल्या सगळ्यांच्या सरदारांसमोर दाखवून दिले की आपलं राज्य कसं स्थापित केलं पाहिजे बा म्हणून. राजमाता जिजाऊबद्दल काय बोलायचं, त्यांची कीर्ती तर अपार आहे, त्या सामान्य नाहीच आहे. त्यांच्याबद्दल बोलले आपण आज त्यांनी शोभा घडविला, तसेच त्या कुशल राजनीती युद्ध निपुण होत्या. आपल्या मुलांवर कसे संस्कार केले पाहिजे, त्यांना कसे समक्ष बनविले पाहिजे आणि घडविले पाहिजे हे त्यांचे उत्तम उदाहरण होय. आजच्या स्त्रीने आणि मातेने त्यांचे आचरण केले पाहिजे, प्रत्येक स्त्रीने त्यांचे आचरण केले पाहिजे. जिजाऊंनी शोभाला घडविले आणि इतिहास रचला. माझं म्हणणं आहे की जर प्रत्येक स्त्रीने मातेने आपण जरी शोभा नाही घडू शकलो पण एक मावळा जरी घडवला तरी ही आपल्या जिजाऊ प्रति मानवंदना ठरेल. धन्यवाद. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया एका ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. पुन्हा स्वागत. कोरोनाच्या 3र्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सुरू असलेल्या शाळा पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य नाही, त्यामुळे 5वीतील एका विद्यार्थ्यानं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शाळा सुरू ठेवण्याची विनंती केली आहे. सोलापूर येथील केंद्रीय विद्यालय सेंट्रल रेल्वे या शाळेतील 5वीत शिकणाऱ्या कौस्तुभ प्रभू या विद्यार्थ्याने मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे. या पत्रात कौस्तुभने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाला कशी मर्यादा आहे हे सांगितलंय. कौस्तुभने या पत्रात लिहिले की मी कौस्तुभ भूषण प्रभू इयत्ता 5वीच्या वर्षात केंद्रीय विद्यालय सेंट्रल रेल्वे सोलापूर इथे शिकत असून तुम्ही आमच्या आरोग्याच्या काळजीने शाळा प्रत्यक्ष बंद ठेवत आहात. मात्र खेडोपाड्यातील अनेक मुलांना सोयीसुविधांअभावी ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य होत नाही.
ऑनलाईन शिक्षणामुळे गणित व विज्ञान यासारखे विषय शिक्षक अनुभवी असले तरी शिकवण्याच्या मर्यादा पडतात. या विषयांचा आमच्या शैक्षणिक पाया मजबूत होत नाही. तुम्ही बोलला होता की सरसकट ठिकाणच्या शाळा आधी बंद करणार नाहीत, पण तुम्हीच आता सरसकट शाळा बंद करत आहात. तुम्ही तुमचा निर्णय असा अचानक मागे घेत आहात. आम्ही स्वतःच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन परत शाळेत येण्यास उत्सुक आहोत. तुम्ही प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असे कौस्तुभने पत्रात म्हटले आहे. मेस्टा या संस्थेनेही मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र लिहिले असून राज्यातील गोरगरीब मुलांकडे ऑनलाईन शिक्षणासाठीची साधने उपलब्ध नाही, त्यामुळे शाळा बंद करू नका अशी मागणी केली आहे. सोलापुरातील कौस्तुभचे हे पत्र सर्वत्र चर्चेचा विषय ठरला असून सरकारने पर्यायी व्यवस्था न करता सरसकट शाळा बंद केल्यामुळे पालकही शासनाच्या या निर्णयावर नाराज आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा येथे पहिले महिला पोलीस ठाणे झाले असून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील यांनी संपूर्ण पोलीस ठाण्याची धुरा महिला कर्मचाऱ्यांवर सोपवली आहे. पोलीस ठाणे म्हटलं की तिथे बोटावर मोजता येईल एवढ्या महिला कर्मचारी तर पुरुष कर्मचाऱ्यांचा जास्त राबता पाहायला मिळतो. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा येथील पोलीस ठाण्याचा संपूर्ण कारभार महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आला असून धडक कारवाई असो किंवा पेट्रोलिंग हे सर्व कार्य महिला पोलीस कर्मचारी करणार आहेत. आतापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या नागरिकांचे समुपदेशन किंवा क्लरिकल कार्यच महिला कर्मचाऱ्यांना दिले जात होते. आता मात्र सर्वांना सक्षम करण्याचं कार्य पोलीस विभागाकडून होत आहे. लोहारा पोलीस स्टेशनचे सर्व कामकाज महिलाच करत असून लोहारा पोलीस स्टेशनची 7 वर्षांपूर्वी स्थापना झाली होती. तिथे आता 60 कर्मचारी कार्यरत आहेत. अशात संपूर्ण पोलीस ठाण्याची जबाबदारी महिलांना दिल्याने त्या सक्षमपणे कार्य करू शकतात असा विश्वास महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सर्वप्रथम तर मी माझे जे हे आहेत या यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री दिलीप पाटील भुजबळ सर यांचे खरंच आभार मानते की त्यांनी आम्हाला इतकी मोठी संधी दिलेली आहे. महिला आजपर्यंत कसं लोक महिला सक्षमीकरणाबद्दल बोलतात, पोलीस स्टेशनला महिला बऱ्याच काम करतात, परंतु त्यांना पाहिजे तसा वाव मिळत नाही किंवा केलेल्या कामाचा त्यांना त्याबद्दल त्यांची पाठ थोपटल्या जात नाही. परंतु सरांनी ही संधी दिल्यामुळे आज आम्ही पोलीस स्टेशन, मी इंडिपेंडेंट पोलीस स्टेशन चालवत आहे, त्यानंतर माझ्या महिला अंमलदार, माझ्या महिला अधिकारी खूप चांगल्या काम करत आहेत. बीट अंमलदार माझ्या महिला सांभाळतात, त्यानंतर नाईट पेट्रोलिंग असो, आरोपीला अटक करणे असो, त्यांना कोर्टात प्रोड्यूस करणे असो, दारूच्या केसेस करणे असो, किंवा जे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निगराणी बदमाश आहे त्यांना पकडून आणणे असो, हे सगळे कामं माझ्या महिला अंमलदार आणि महिला अधिकारी करत आहेत आणि खूप चांगल्या प्रभावीपणे त्या सगळ्या कारवाई करतायत. अगदी तपास सुद्धा त्या फार चांगल्या पद्धतीने करतात. आणि जो माननीय पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ सरांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे त्या नक्कीच आम्ही त्याला खूप चांगल्या प्रकारे सार्थ करण्याचा प्रयत्न करू. पोलीस स्टेशन म्हटल्यानंतर आम्हाला जी कंडिशन येईल ती आम्हाला फेस करावं लागेल आणि आम्ही सक्षम आहे ते सांभाळण्यासाठी. कारण आम्ही लेडीज घर सांभाळू शकते तर पोलीस स्टेशन का नाही सांभाळणार. आणि एरवी पण मी सिटी पोलीस स्टेशनला होती, रात्री बेरात्री काही गुन्हे यायचे, इतके व्यक्ती यायचे की आता आमच्यासोबतचे सहकारी जर जेवण करायला गेले तर आम्ही ते हँडल करत होतो. त्यामुळे आम्हाला असं वाटणार नाही की आम्ही करू नाही शकत. आम्ही ठामपणे सांगू शकते की आम्ही ते करणार, करून दाखवणार, म्हणजे दाखवणार. राजस्थानहून हैदराबादच्या दिशेने निघालेले 58 उंट अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. यात या उंटांना राजस्थानमधून 1200 किलोमीटर पायदळ चालवून हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची खळबळजनक माहिती अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिली. 2015 यहाँ पे रेगिस्तान ही इनको होना, इनके पेरा कैसे रहते मालूम, अभी पेरा का कंडीशन देखा आपने. देशात आता उंट तस्करीचं मोठं रॅकेट या निमित्ताने उघडकीस आल्याचं नवनीत राणा म्हणाल्या. आता सदर 58 उंटांना अमरावती शहरातील दस्तूरनगर येथील गौर रक्षणात ठेवण्यात आले असून याची पाहणी नवनीत राणा यांनी प्रत्यक्षात जाऊन केली. हे उंट आपल्या प्रदेशात राहू शकत नाही, त्यामुळे राजस्थानमधील लोकांनी पुढाकार घेऊन यांची देखभाल करण्यासाठी आम्हाला लिहून द्यावे, ज्यानंतर विचार करून त्यांना हे उंट सुपूर्द करण्यात येतील, त्यासाठी त्यांनी गौरक्षणसोबत संपर्क साधावा असे सुद्धा खासदार नवनीत राणा यांनी सांगितले. हा जर आपण मागे पाहिलं तर 58 कॅमल्स उंट जर आपण पाहिलं तर राजस्थानमध्ये जिथे रेत असते
ह्यांचं जन्मी तिथे असते, पालनपोषणही तिथे असते, त्यांना चालासाठी हा जी आपली जमीन आहे त्याच्यावर चालू शकत नाही. आणि जसं मला माहिती पडलं आणि जे लोक याचं पीछा करत होते खूप लांबपण पासनं, ते मला त्यांनी मला फोन केला. त्यांनी म्हटलं की खासदार मॅडम, खूप जिल्हे हे नांगून आलेले आहे पण कोणीही कारवाई केली नाही, कोणी याला हात लावलं नाही, पण तुम्ही याच्यावर कारवाई करू शकता तर आमची विनंती आहे की याच्यावर तुम्ही पोलीसवाल्यांना, पोलीस प्रशासनाला, जसं मी आय जी सोबत बोलली, एस पी साहेबांसोबत, मीना साहेब जे आहे आपले आय जी त्यांच्यासोबत बोलली, एस पी साहेबांसोबत बोलली, आणि जे ठाणेदार आहे आमचे तडेगावचे त्यांच्यासोबत बोलले, आणि इमिजिएट अदर सेकंड ठाणेदार तिथे पोचले आणि 58 उंटांना त्यांनी पकडलं आणि त्यांच्यासोबत जे लोकं होते त्यांना सुद्धा धरलं आणि धामणगावमध्ये एक दोन दिवस तिथे ठेवलं. आणि 12 किलोमीटर ते दिवसांनी चालू शकतात आणि आज 2 दिवसानंतर हे अमरावतीला इथे पोचलेले आहे. हे तिथून ते हैदराबादला कटाईसाठी चालले होते. 1200 किलोमीटर या उंठांना तिथून ट्रॅव्हलिंग करून हे फक्त कटाईसाठी हैदराबादला नेत होते. ते खूप मोठा तस्करीचा सब्जेक्ट आहे आणि आमचे अमरावतीचे जे पोलीस डिपार्टमेंट आहे त्यांनी यांना धरून या 58 उंटांचा जीव वाचवण्याचं काम या डिपार्टमेंटने केलेलं आहे. तर मला वाटते की मी आव्हान करते, या गौरक्षणमध्ये आपण अमरावती गौरक्षणमध्ये आज आणलेलं आणि इथे आपण जागा देते, तिथे चारा देण्याची व्यवस्था जोपर्यंत याच्या मार्गी लावत नाही आणि जोपर्यंत याची गॅरंटी कोणी घेत नाही की स्टॅम्पवर लिहून देत नाही की हे परत राजस्थानमध्ये पाठवण्यात येईल आणि तिथे याची काळजी घेण्यात येईल, असं जोपर्यंत आम्हाला तिथून काही लेखी येत नाही तिथपर्यंत हे उंट आमच्या अमरावतीमध्ये या गौरक्षण अमरावतीमध्येच आपण ठेवणार आहे. कारण की हे खूप मोठा धक्का, माझ्या जीवनातला हा पहिला क्षण मी पाहत आहे की 58 उंट असे राजस्थानवरनं. कारण की एक जे जानवरचे पालनपोषण करतात त्यांचे मित्र ते सांगतात आहे की उंट असे जमिनीवर चालू शकत नाही, कारण की त्यांचे जे पाय असतात आपले या तळापेक्षाही मऊ असते, तर या रोडवर चालण्यासाठी खूप डिफिकल्ट त्यांना होते. पण 1200 किलोमीटर त्यांना नेत होता आणि तिथं त्यांची कटाई होणार होती. तर मला वाटते जे याचं पालनपोषण करू शकतात, जे यांना हँडल करू शकतात, त्यांनी या गौरक्षणासोबत कॉन्टॅक्ट करावी आणि त्याच्यानंतर आपण ठरवून की काय करावं लागतं याच्यासोबत. औरंगाबाद येथील गजानन महाराज मंदिर परिसरातील एका खासगी रुग्णालयात कार्यरत डॉक्टरने तिथेच काम करणाऱ्या नर्सवर बलात्कार करून तिचा गर्भपात केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात सोमवारी संध्याकाळी आरोपी डॉक्टरसह तिघांवर बलात्कार आणि छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी डॉक्टर प्रसाद संजय देशमुख याला अटक केली असून तिघांचा शोध पोलीस घेत आहेत. दामिनी पथक पेट्रोलिंग करत असताना सोमवारी सिडको बस स्थानकावरील सुरक्षा रक्षकाने फोन करून एका 25 वर्षीय तरुणीला मदतीची गरज असल्याचे सांगितले. लगेच उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, लता जाधव, निर्मला निंभोरे, मनीषा बनसोडे आणि गिरिजा आंधळे घटनास्थळी पोहोचल्या तेव्हा ती तरुणी घाबरलेल्या अवस्थेत दिसली. तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता गारखेड्यातील रुग्णालयात ती नर्स म्हणून 3 महिन्यांपासून कार्यरत असल्याचे तिने सांगितले. याच रुग्णालयातील डॉक्टर प्रसादने तिच्यासोबत पडेगावातील फ्लॅटवर तसेच वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित करत त्यातून तिला गरोदर केले आणि मग तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. त्रास असल्याने ती प्रसादकडे गेली. त्याने परत तिला सिडको चौकातील एका नातेवाईकाच्या हॉटेलमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि निघून गेला. त्यानंतर डॉक्टरच्या मावसभावाने देखील जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला परंतु ती त्याच्या तावडीतून सुटून आली. डॉक्टरच्या इतर 2 मित्रांनीही तिचा विनयभंग केल्याचे तिने सांगितले. यानंतर पीडितेला मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात नेऊन तिच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास मुकुंदवाडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिता बागुल करत आहेत. पोलिसांनी डॉक्टर प्रसाद संजय देशमुख याला अटक केली असून दीपक पाटील, सचिन शिंदे आणि शिंदेसोबतच्या अनोळखी मुलांचा पोलीस शोध घेत आहेत. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.